आज आमगाव मध्ये अशोक नेतेजी यांना निवडून द्या अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे। खरं म्हणजे याचं नाव जरी आमगाव असलं तरी एक खास गाव आहे, कारण महाकवी भाऊभूतींच्या स्मृतीने पावन झालेलं हे गाव आहे आणि याच ठिकाणी त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये प्रभू श्रीरामांचं राज्य कारभार कसा होता हे सांगण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांना देखील नमन करतो। आमच्या या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा राहिला ते आदरणीय मानकर गुरुजी असतील, आज निश्चितपणे त्यांची आठवण येते। मानकर गुरुजी असतील किंवा महादेवरावजी शिवणकरजी असतील या सर्वांनी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला रुजवण्याचं काम केलं आणि आज ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एकेकाळी केवळ दोन खासदार निवडून आले होते तो भारतीय जनता पक्ष आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि देशामध्ये 302 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपके बार 400 पार, आपकी बार 400 पार होणार आहे।